नमस्कार, लताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला गुलाबजाम बघायचे आहेत. विकतचे जे पॅकेट्स असतात ना, त्याच्यापासून मी गुलाबजाम बनवणार आहे. तर कसे बनवायचे माझ्या पद्धतीने, चला तर बघूया. चला तर बघू शकता इथे तुम्ही, मोठं पातेलं ठेवलेलं आहे मी आणि पाणी घेतलं आहे याप्रमाणे एवढं. आता आपल्याला साखरेचा हे बनवायचं आहे, पाक बनवायचं आहे म्हणजे गुलाबजामसाठी. तर इथे बघू शकता तुम्ही, हे बघा, मोठा बाऊल भरून मी साखर घेतलेली आहे आणि ह्याच बाऊलने मी 1.5 बाऊल असं साखर टाकणार आहे. आपल्याला 1 किलोचे गुलाबजाम बनवायचे पूर्ण. चला तर इथे बघू शकता मी हे 1 किलोचं पॅक घेतलेलं आहे, चितळेचं पॅक आहे. आता आपण याला कट करून घेऊया. इथे मी थोडं थोडं दूध ओतणार आहे आणि व्यवस्थित असं छान मळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि दूध मी तापवून थंड केलेलं आहे, गरम दूध नाही घ्यायचं आपल्याला. आणि छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. एक ते 1.5 पाऊल दूध लागलेलं आहे इथे मला, बघू शकता तुम्ही. आपल्याला व्यवस्थित छान असं गोळा करून घ्यायचं आहे आता आणि छान मळून घ्यायचं आहे आपल्याला. चांगलं जेवढं आपण चांगलं मळून घेऊ ना, तेवढे छान असे गुलाबजाम तयार होतात. बघा, छान प्रकारे आपल्याला असं पीठ मळून घ्यायचं आहे. आता याचा छोटासा असा गोळा धुडायचा आहे आणि व्यवस्थित असं छान असं हातावर मळून घ्यायचं आहे. बघा, छान असा सॉफ्ट गोळ होतो. असे प्रकारे गोळे करून घ्यायचे आणि मग आपल्याला त्याचे छान असे छोटे छोटे असे पीठ तोडून घ्यायचे. छान असे गुलाबजाम आपल्याला वाढायचे आहेत. छान असे वळून घ्यायचे. बघू शकता तुम्ही, अजिबात कुठूनही क्रॅक केलेला नाही, व्यवस्थित असे छान गुलाबजाम होत आहेत. या प्रकारे आपल्याला गुलाबजाम बनवून घ्यायचे. चला तर बघू शकता इथे तुम्ही, रेडी आहेत आपले गुलाबजाम. 170 गुलाबजाम झालेत माझे, ह्या साईजचे बनवलेत मी. इथे आपली पूर्ण साखर विरघळली आहे. थोडं मला असं वाटतं आहे साखर कमी झाली आहे, त्याच्यामुळे मी अजून, हे बघा, बघू शकता तुम्ही, अर्धी वाटी साखर टाकणार आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आपला पाक व्यवस्थित होईल. थोडंसं गोडीला कमी होता पाक आपला. तर मिळून मी पूर्ण या वाटीने, बघा, बघू शकता तुम्ही, इथे 2 वाट्या मी पूर्ण भरून अशा साखर टाकलेली आहे. तर आता इथे आपण थोडीशी उकळी येऊन देणार आहे पाकाला. चला तर इथे मी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल ओतलं आहे आणि तेल व्यवस्थित तापलं आहे आपलं. बघू शकता इथे मी थोडंसं पीठ टाकलं होतं. आता आपण गुलाबजाम सोडूया. तेल आपल्याला जास्त कडकडीत तापून द्यायचं नाही आहे. जास्त तेल तापलं ना तर गुलाबजाम गळायची शक्यता असते, त्याच्यामुळे थोडंसं तेल कमी तापवून आपल्याला कमी गॅसवर व्यवस्थित असे तळून घ्यायचे गुलाबजाम. चला तर बघू शकता इथे तुम्ही, गुलाबजाम कसे छान असे फुलले आहेत आपले. आता व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे, ते छान असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे त्यांना. चला तर बघू शकता इथे तुम्ही, छान असा कलर आला आहे गुलाबजामला. आता आपण हे सर्व काढून घेऊया एका भांड्यामध्ये. चला तर एकदा आपण गुलाबजाम काढून घेतले, आता दुसऱ्यांदा परत आपण याच्यात गुलाबजाम सोडू आणि त्याचप्रकारे कमी गॅसवर आपण व्यवस्थित असे तळून घेणार आहोत. चला तर बघू शकता इथे तुम्ही, आपले गुलाबजाम व्यवस्थित असे तळून झाले. तर आता आपण पाकात सोडूया. चला तर बघू शकता इथे तुम्ही, छान अशी पाकाला उकळी आली आहे. आता मी त्याच्यामध्ये चमचाभर वेलची टाकणार आहे. वेलची पूड केली मी, पूड करून आपल्याला या प्रकारे अशी टाकून द्यायची. आणि अजून मी 5 मिनटं व्यवस्थित उकळून घेणार आहे पाक आणि मग गॅस बंद करणार आहे. तर बघू शकता इथे तुम्ही, आपले गुलाबजाम व्यवस्थित असे तळून झाले. तर आता आपण पाकात सोडूया. चला तर इथे पाक पण आपला
व्यवस्थित तैयार है। तो अपन ये गुलाबजाम आता पाकात या प्रकारे सोडून घेऊया। सर्व गुलाबजाम आपल्याला या प्रकारे याच्यात सोडायचे। चला तर बघू शकता इथे आपले गुलाबजाम मी पाकात सोडले। बघू शकता इथे तुम्ही व्यवस्थित आपला भरपूर असा पाक झालेला आहे। आता मी असेच हे गुलाबजाम सोडले त्याच्यामध्ये हे असेच मी झाकून ठेवणार आहे। सकाळी छान असे ते फुलतील। चला तर रेडी आहे आपल्या इथे बघू शकता तुम्ही गुलाबजाम। जर तुम्हाला गुलाबजाम गुलाबजामची रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा।